नमस्कार, आज आपण बाही कटिंग केल्यानंतर अंगात घालून घातली जाते पण अंगात घातल्यानंतर तिच्यात बऱ्याच काही अडचणी येतात, बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या, त्यानुसार आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बऱ्याच अडचणी म्हणजे काखेकडच्या बाजूने बाही आतमध्ये वरती चालली जाते किंवा काखेत ब्लाऊज काचल्यासारखा वाटतो, म्हणजे टाईट वाटतो. तसंच दिवसभर ब्लाऊज अंगात घातल्यानंतर सायंकाळच्या वेळेत तो ब्लाऊजची बाही जी आहे ती रेग्युलर न राहता खाली ती पूर्ण वरती चढून येते. तर ते का होतं आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं, याचे अगदी छोटे छोटे चुका होतात आपल्या, त्या समजून सांगणार आहे. नवीन बघणारे असतील त्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जे काही छोटे छोटे बारकावे व्हिडिओ मध्ये सांगितले जातात ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. आता ह्या ठिकाणी आपण काय करूया, पहिले बाहीचं पॅटर्न काढून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये काय आणि कुठे अडचणी येतात आणि त्या का होतात ते पण बघता येतील. म्हणजे इथे आपण काय करूया, मोठ्या मापाचं बाहीचं पॅटर्न काढून घेऊया. 36 छतीच्या मापाचं हे बाहीचं आपण आधी पॅटर्न काढूया. मग त्या बॉक्समध्ये काय बदल करायचा, खालचा भाग काढणं कमी होतो तर तो मोठा कसा करायचा, हे छोट्या छोट्या गोष्टींचं आज आपण सोल्युशन बघूया काय करते. आता समजा 8 इंचाची बाही आहे, 9 इंच 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून हे 9 इंचाची बाही घेतली. मग आपण हा चौकोनी पहिले बॉक्स तयार करून घेऊया. ही बाहीची हा घडीचा पेपर घेतलेला आहे, ह्या बाजूला घडी आहे. इथे आपण बाहीची उंची टाकायची, कधी पण घडीच्या बाजूला. इथे झालं उंची अधिक 1 इंच. अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच ऍड करायचा, बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच ऍड करा, किंवा तुम्हाला जर खालचा फोल्ड मोठा हवा असेल तर 2 इंच ऍड केलं तरी चालणार आहे. त्यानंतर आपण इथे बाहीघडीचं माप टाकतो. चार्ट मध्ये दिलेलं आहे बाहीघडीचं माप, ते टाकतो. आता हे अंतर मी किती घेतलं, 9 इंच घेतलं. 36 छातीसाठी छातीचा चौथा भाग असे हे अंतर येतं 9 इंच. पण तुम्ही ज्यावेळेस कोणाला शिवताना कपडा कमी जास्त लागतो तर त्यावेळेस जर तुम्हाला बाही जोडताना ही कमी पडत नाही, तंतोतंतच पुरते. पण तुम्हाला तरीही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून बाहीची घडी वाढवू शकता. मग त्यानंतर आपण ह्या अंतराचा मध्य करूया. मध्य केल्यानंतर आपण हा 3 इंचा बॉक्स बनवतो. नेहमीच्या पद्धतीने 5 इंचापर्यंत 3 इंचा बॉक्स, 4 इंचासाठी 2 इंचा बॉक्स आणि 3 इंचाच्या बाहीसाठी आपण 1.5 इंचा बॉक्स बनवतो. हे आपलं कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे पण तरी काही काहींना अडचणी येत आहेत, त्यामुळे आज थोडं कॅल्क्युलेशन मध्ये बदल काय करायचा ते समजावून सांगणार आहे. हे एवढं माप टाकलं मग त्यानंतर आपण आकारासाठी इकडनं 1.5 इंचावर मार्किंग करतो, इकडनं 1.5 इंचावर मार्किंग करतो. ह्या ठिकाणी दंडघेराचं माप टाकतो, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करतो आणि हे अंतर असं जोडून घ्यायचं. बाहीचा आकार देऊन घेऊया. बाहीचे आकार देण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. वरच्या बाजूने आकार द्यायचा तेव्हा वरून हात उचलायचा आणि जेव्हा खालच्या बाजूने हात आकार द्यायचा तेव्हा हात खालून जाऊ द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपण फूल काढतो, फुलाची पाकळी ज्या पद्धतीने काढतो तसा हा बाहीचा आकार द्यायचा आहे. आता इथपर्यंत हे सगळ्यांना समजलं, बाहीचं पॅटर्न सगळं आपण अशा पद्धतीने बनवून घेतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, गावाकडचे किंवा खेड्यातल्या वयस्कर ताईंचे जर ब्लाऊज शिवायचे असले तर त्यांना हा जो खालचा भाग तयार होतो ना हा जास्त हवा असतो. मग तो जर भाग तुम्हाला जास्त हवा असेल तर काय करायचं, हा जो बॉक्स आपण बनवलेला आहे 3 इंच तुम्ही तो 2.5 इंचा बनवून घ्या. तो बॉक्स कमी करा, जोडताना काहीही फरक पडणार नाहीये ब्लाऊजला आणि तुम्ही 2.5 इंचा 1/2 इंचाने हा भाग वाढेल, म्हणजे त्यांचा हा खालचा भाग मोठा तयार होईल. तर काय होतं, बऱ्याच वेळेस ताईंचं ब्लाऊज दंडामध्ये जास्त टाईट असतो, ह्या ठिकाणी सैल असतो, इथे टाईट असतो, त्याच्यामुळे काय होते ह्या भागामध्ये फुगा पडतो. तर तो फुगा का पडतो, प्रमाणापेक्षा बाही दंडात जास्त टाईट केली जाते त्याच्यामुळे इथे फुगा पडतो. त्याच्यामुळे 5 इंचाने बाही सैल करा, इथलं फिटिंग थोडंसं टाईट करा, म्हणजे इथे सैल थोडं इथे टाईट करत मग टीप मारा, बाही तुमच्या अंगात प्रॉपर बसेल. पुन्हा दुसरं सांगते, काय होतं छातीमध्ये ब्लाऊज जास्त टाईट केला जातो दंडामध्ये, म्हणजे छातीच्या टीपनुसार इकडे फिटिंग येतं, मग त्याच्यामुळे काखेत पण ब्लाऊज हा आपला बाही टाईट बसते. मग टाईट बसल्यामुळे काय होतं, पूर्ण तिचं फिटिंग बदलतं. फिटिंग बदलल्यामुळे बाहीचं लुक बदलतं आणि ती अंगात व्यवस्थित बसत नाही. परत तिसरा प्रॉब्लेम सांगते, काय होतं बऱ्याच ताईंचं ब्लाऊज अंगात घातलं जातं पण ते सकाळपासून अंगात घातलेलं ते व्यवस्थित बसते, बाही सरळ असते. पण ज्यावेळेस संध्याकाळी अंगात बाही बसतो ती 1/2 ते 1 इंचानी वरती चढलेली असते, तर ती का चढते माहितीये का, ह्या ठिकाणी आपली बाही जास्त टाईट होते, ह्या ठिकाणी थोडी सैल असते, तिथे पुन्हा टाईट असते. मग इथे सैलपणा मिळाल्यामुळे बाही ऑटोमॅटिक ह्या सैलमुळे वरती चढते आणि
बाहीचा भाग हा वरती आलेला असतो सायंकाळपर्यंत. त्याच्यामुळे दंडा तुम्ही बाही सैल करा, म्हणजे इथे फुगा येणं, काखेत बाही काचणं किंवा संध्याकाळपर्यंत बाही वरती येणं, ह्या ज्या छोटे छोटे प्रॉब्लेम होतात ते त्यामुळे होतात. पुन्हा आणखी एक गोष्ट अशी सांगते, ज्यावेळेस आपण बाही जोडतो ब्लाऊजला बाही जोडत असताना काय होतं, जोडताना जर आपल्याला बाही कमी पडली तर बाही खेचून लावली जाते. बाही खेचून लावल्यामुळे सुद्धा ह्या भागात चुन्या पडतात आणि तिचं फिटिंग बदलतं, म्हणजे जे प्रॉपर तिचा लुक आहे तो दिसत नाही. त्याच्यामुळे ब्लाऊजला बाही जोडताना खेचून लावायची नाही. जर जोडताना कमी पडत असेल तर ह्या बाजूने अर्धा इंच पाव इंच कपडा जोडून घ्या आणि मग बाही जोडा. हा जॉईंट काहीतरी फिटिंग मध्ये चालला जाणार आहे, तो तुमचा जॉईंट दिसणार नाहीये. त्याच्यामुळे फिटिंग करताना बाही आतमध्ये चालली जाणार आहे हे लक्षात घेऊन जर जोडताना बाही कमी पडत असेल तर इकडनं जॉईंट द्या आणि मग बाही शिवा. पुन्हा तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ह्या बाहीचं कटिंग करतो कपड्यावर ठेवतो, एक तर ती बाही उभ्यात ठेवा किंवा आडव्यात ठेवा. बाहीचं जे कपड्याचं टेक्स्चरचं जे डिझाईन आहे ते ऍडजस्ट करून बाही आपल्याला कपड्यावर ठेवायची आहे. पण कधी कधी काय होतं, क्रॉस मध्ये जर कपडा असेल तरी सुद्धा बाहीला ह्या भागात फुगा पडतो क्रॉस मध्ये कपडा असल्यामुळे. मग त्याच्यामुळे कपडा क्रॉस मध्ये आहे का हे व्यवस्थित चेक करा. क्रॉस मध्ये कपडा नसेल तर बाही ठेवताना एक तर उभ्यात एक तर आडव्यात ठेवा. वाकडे तिकडे जरी ठेवली बाही तरी बाहीचं फिटिंग बिघडतं. म्हणजे अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येत नाही. आपली बाही बिघडते का हे कारण आधी शोधा तुम्ही, का तुमच्या बाहीमध्ये हा प्रॉब्लेम येतो. मी आज तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगितल्या, याच्यामधलं तुमच्याकडे बाहीमध्ये कोणता प्रॉब्लेम येतोय, दंडात टाईट आहे का, इथे सैल आहे का, इथे टाईट आहे का, कमरेत टाईट आहे का, छातीत टाईट आहे का ब्लाऊज, त्याच्यानुसार सगळा हा बाहीचा प्रॉब्लेम तयार होत असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आधी लक्षात घ्या आणि मग ब्लाऊज कटिंग करा आणि जोडताना सावकाश जोडा. बाही कुठेही खेचायची नाहीये. पूर्ण ब्लाऊज शिवत असताना कोणताही भाग खेचायचा नाहीये. फक्त गळ्याला जी आपण पायपिंग करतो गोठ म्हणतो त्याला, ते पायपिंग करत असताना अलगद पायपिंग खेचून लावायची आहे. बाकी कोणताही कटोरी जोडताना खेचायची नाहीये, बाही जोडताना खेचायची नाहीये, सावकाश लावायची आहे. म्हणजे जोडताना कमीही पडणार नाही आणि खेचून न लावल्यामुळे ती अंगात अगदी व्यवस्थित बसणार आहे. ह्या छोट्या छोट्या चुका करू नका, म्हणजे तुमचं ब्लाऊज अंगात अगदी व्यवस्थित बसेल. आणि एवढं करूनही जर तुमच्या काही अजून अडचणी असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, प्रत्येकीच्या अडचणीचं निरसन केलं जाईल आणि काय जे आहे ते तुमचं उत्तर नक्की दिलं जाईल. आता ह्या बाहीचं कटिंग करून घेऊया. म्हणजे कटिंग पण तुम्हाला एकदा समजावून सांगते. ज्यावेळेस आपण हे बाहीचं कटिंग करतो वरचा आकार सावकाश कापून घ्यायचा, हा वरचा आकार कापून घ्यायचा. मग त्यानंतर इकडचं पण आपण दंडाकडचा माप कापून घेतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, काही त्यांचा दंड घेर मोठा असतो. मग त्यांचं म्हणणं असतं आमचं बाही घडीपेक्षा दंडाचं अंतर जास्त मोठं आलेलं आहे. जरी तुमच्या दंडाचं अंतर मोठं आलं असेल मग तुम्ही काय करायचं, जे दंडाचं माप आहे रेग्युलर ते टाका. तुमचं ह्या रेषेपर्यंत सरळ जरी माप आलं ना अशा पद्धतीने तर ते घेतलं तरी चालणार आहे. ह्या बाही घडीपेक्षा तुमचा दंड अजून मोठा आला, थोडं इकडे अर्धा इंचाने बाहेर आलं तर तुम्ही इकडे तिरपी टीप मारून घ्या, सॉरी तिरपी पट्टीने लाईन मारून घ्या, इकडे कट करा. बाही तुमची कुठेही बिघडणार नाहीये. त्याच्यामुळे जेवढा दंडघेर आहे तेवढा दंडघेर अधिक 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचीच आहे. तुमची रेष अशी तिरपी आली पाहिजे असा काही आग्रह नाहीये. तुमच्या अंगावरच्या मापानुसार ती टीप द्यायची आहे, पट्टी म्हणजे रेष द्यायची आहे ही, आणि कटिंग करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण पुढचा आकार कापतो तेव्हा सावकाश असा खोलगट भाग हा कापून घ्यायचा आहे. इथे बरोबर असाच गोल आकार येऊ द्या. काय होतं, इथे आणि इथे टोकं तयार होतं. काटकोणासारखा आकार दिला जातो तर तो काटकोणासारखा आकार देता प्रॉपर हा असा गोलाकार देण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने ही आपली बाही कटिंग करून तयार होणार आहे. अजूनही तुमच्या बाहीच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवूया. धन्यवाद.